पुन्हा एकदा माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आता मी सगळीचं वोटिंग करायला चाललंय. तर बाय, आम्ही चाललो आता सगळे काही वोटिंग करायला पूर्ण फॅमिली. नंतर आता आम्ही निघालोय ते म्हणजे नाशिकला, कारण सौरभ भाऊची शॉपिंग बाकी होती. एका दिवशी गेलो का एकच काम होतं, कारण भरपूर टाईम आहे ना बघायला. आपण काय खरेदी करायचं म्हटलं की भरपूर टाईम निघून जातो आणि वेट कळत नाही. आणि त्या पहिले आम्ही आता आलोय ते म्हणजे साधना मिसळला. तर पप्पा आल्यानंतर आम्ही साधना मिसळला येतोच. आणि साधना मिसळची टेस्ट पण खूप छान आहे, त्यामुळे आम्ही पहिले ना तर जेवण वगैरे काय केलेलं नव्हतं. तर खरेदी करण्यापूर्वी सगळ्यात पहिले आम्ही आता आलोय साधना मिसळला. आणि ना इथला परिसर खूप छान आहे आणि खूप मस्त आहे. तुम्ही पण आहे ना नक्की इथे भेट द्या, खरंच मिसळची टेस्ट खूप मस्त आहे. पण आम्हाला आज होता उपवास, तर प्रदोष होता. तर अर्चना मामी मम्मी आणि मी आम्ही काही मिसळ खाल्ली नाही, तर पप्पा त्यांनी खाल्ली. तर आम्ही तिथे ना मस्तपैकी ना मँगो ज्यूस घेतला. तर चला मस्त व्हिडिओ होणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आणि आज वोटिंग असल्याने ना सगळ्यांना सुट्टी आणि भरपूर अशी गर्दी, त्यामुळे आम्ही पण वेटिंगला थांबलेलो होतो. तोपर्यंत अंशुभा मस्तपैकी खेळते आणि तिथे सायकलिंग पण होती, म्हणजे अशी दोरीवरती ही बघा, तर अशी सायकलिंग पण चालू होती. तर मस्त सगळ्या म्हणजे लहान मुलं पण खूप एन्जॉय करतात, कारण ह्या सुट्ट्यांमध्ये आपण कुठे ना कुठे फिरायला जातो. तर तुम्ही पण इथल्या जवळपास असाल तर नक्की साधना मिसळला जा. तर मम्मी आणि सईला मस्तपैकी ना झुल्यावरती जागा भेटली, कारण भरपूर गर्दी होती, आम्ही तो उभेच होतो. आणि तर तिथे पहिले गेल्यानंतर आपलं नाव दिलं जातं, त्यानंतर नाव पुकारतात, तेव्हा आपल्याला मध्ये एंट्री दिली जाते. कारण भरपूर आता सुट्ट्यांमुळे भरपूर प्रत्येक ठिकाणी आपल्याला गर्दी दिसून येते. आणि पण इथलं वातावरण खूप छान आहे मस्तपैकी, आणि उन्हामुळे खूपच गरम होत होतं, त्यामुळे आता बघा मामा इथे मस्त कूलरच्या समोर बसलाय, कारण खरंच खूप गर्मी वाढली ना. तुमच्याकडे पण आहे का गर्मी अशीच जास्त? कमेंटमध्ये नक्की सांगा.
तर मँगो लस्सी होती, तर मँगो लस्सीची टेस्ट पण खूप छान होती. त्यानंतर जरा वेळच बसलो, जास्त वेळ काही बसलो नाही, कारण आता आपल्याला पुढं जायचं होतं ते शॉपिंग करायला. तर आम्ही काठियावाडी ह्या शॉपमध्ये शॉपिंग करण्यासाठी आज पुन्हा जाणार. तर चला, तर सौरभ भाऊने काय खरेदी केली आहे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर व्हिडिओ स्किप न करता बघत रहा, आणि व्हिडिओ कसा वाटतो आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. काठियावाडी या शॉपमध्ये, आणि आज आम्ही सोबत आणलं होतं सई, शू, अंशू, आणि बघा कसे मस्तपैकी बसले. तर मस्त तिघे मस्त खेळतात आणि त्यांचं जमतंही मस्त छान. तर आम्ही सरळला जायचं होतं ना, आज त्यांना घेऊन आलो. आणि सौरभ भाऊने भरपूर असे ड्रेस ट्राय केले, तर मला जेवढं शूट करता आलं ना तेवढं केलं. तर कसं वाटतो आहे हा थ्री पीस कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पण आम्हाला ना यांच्यापैकी भरपूर असे त्यांनी ना खूप सारे दाखवतात, खूप सारे व्हरायटी असतात आणि खूप सारे पीसेस असतात. तर सगळे काही दाखवले, पण ना त्यांच्या काही एक बुकही असतं, त्यामध्ये ते बुकमध्ये पण दाखवतात. तर आम्हाला एक बुकमधलाच आवडला, तर ऑर्डर देऊन आम्ही तसा बनवायला सांगितला आहे. तर आम्हाला लगेच काही दिला नाही, तर आम्ही बनवायला सांगितला त्यामुळे. तर सौरभ भाऊने ना, तर आता तुम्हाला एंगेजमेंटच्या दिवशीच दाखवेलच मी, तर त्याच्या अगोदर मला जमलं ना तेव्हाही दाखवेल. तर आम्ही ऑर्डर करून तो तयार करायला दिला आहे, तर यापैकी कोणताच घेतलेला नाही आहे. तर तुम्हाला जेव्हा तो घालेल ना तेव्हा तुम्हाला दिसेलच. आणि आम्ही इथे मस्तपैकी सगळे काही बसलो होतो, आणि खरंच हे शॉप खूप मस्त आहे आणि खूप व्हरायटी, खूप छान, म्हणजे कापड खूप पण खूप भारी आहे या शॉपमधलं. तर काठेवाडी ह्या शॉपमध्ये आलेलो होतो, तर भरपूर असे सौरभ भाऊने ट्राय केले आणि शू अंशू सई मस्तपैकी खेळत होते. सौरभ भाऊ मेजरमेंट देत होता, तोपर्यंत ना आम्ही आता साड्या बघायला जाणार. तर त्याला अजून एक ड्रेस बघायचा होता, तो बघत होता, पण त्याला काही तिथे दुसरा एक ड्रेस म्हणजे पहिले घालतात ना तो काय आवडला नाही. आणि आम्ही ते मामींना पुन्हा आम्ही इथे पण साड्या बघण्यासाठी आलो. बायका म्हणजे साड्यांचा खूप जास्त, प्रत्येक बायकाला साड्या हा खूप प्रिय असतात. बघायला गेल्यावर सगळं काही शॉपमधल्या सगळ्या बाहेर काढतात साडी आणि त्याच्यातून एक घेतात. तर आमची खरेदी झाली होती, पण मामींना अजून बघायच्याच होत्या, भरपूर शॉप बघत होतो आम्ही. तर मामींना एक दोन साड्या आवडल्या, त्या त्या ट्राय करून बघत होत्या. तर मामींना डार्क छान कलर, म्हणजे डार्क कलरच छान दिसतो ना. तर चला त्या एक दोन साड्या त्यांनी ट्राय केल्या, पण त्यांना काही जास्त आवडल्या नाही तिथल्या साड्या. तर आम्ही इथूनच घेतलेल्या आहे, आणि एक डिझायनर साडी आवडली होती तर पण यांना घेतली नाही. तर दुसऱ्या शॉपमध्ये पुन्हा बघायला जाणार होतो आम्ही. तर आत्ता तुम्हीही म्हणत असाल भरपूर साड्यांना तुम्ही शॉपिंग करताय, तर मला ही साडी खूप आवडली होती, तर पण मी घेऊन घेतलेली होती ना, त्यामुळे मी काही घेतली नाही पुन्हा. आणि त्याची प्राईस पण आहे ना 3000 रुपये होती. तर आता आम्ही सईची खरेदी राहिली. तर दिव्यामध्ये ना सईसाठी कपडे बघण्यासाठी आलो, पण 20 नंबरमध्ये सईला 20 नंबरचा ड्रेस लागतो ना,
त्यामध्ये काही जास्त नव्हते आणि पण डेली यूजला इथं खूप छान असं मस्त आहे ना, कॉटनमध्ये ना फ्रॉक होते. अंशूलाही घ्यायचे होते, सईलाही घ्यायचे होते, कारण आता अंशू शाळेत जाणार ना, तर अंशूला शाळेमध्ये टाकले आणि सई अजून लहान आहे, सईला काही टाकलेलं नव्हतं. पण डेली यूजसाठी सईला हा रेड फ्रॉक घेतला आहे, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितला. आणि सई बघा कशी ना मिररमध्ये बघते आणि स्वतःच खूप मकडत होती, आणि तिला खूप आवडला होता हा ड्रेस. आणि तिथे चेंज पण करत होती, नाही तर घरी खूप जास्त नाटकं करते. पण एक आवडला होता पण म्हटले नको, पर आपण एक दोन शॉप बघू त्यानंतरच खरेदी करू, तर कारण आम्ही एक खूप सारे शॉप बघतो त्यानंतरच एका दुकानामधून आम्ही खरेदी करतो, कारण मनासारखी गोष्ट भेटली पाहिजे ना त्यामुळे. आणि इथे आम्ही मुक्तिधामपाशी नाही तर मलाई मावा गुल्फी खूप मस्त भेटते, तर इथे आता गुल्फी खाण्यासाठी आलो होतो. तर तुम्हाला आज माझा थोडासा आवाज वेगळा येईल, तर मला ना जास्त खूप जास्त सर्दी झाली आहे. तर तुम्ही ही व्हिडिओ बघताय कारण खूप धावपळ चालली आहे आमची त्यामुळे. तर या तुम्ही मस्त थंडगार गुल्फी खायला. आणि तुम्ही म्हणशाल की सर्दी होती तरी पण तू गुल्फी खाल्ली, तर तेव्हा मला सर्दी नव्हती. हा व्हिडिओ थोडासा लेट येतो आहे आणि तुमचीच आहे बघा, तुम्हाला कशी दाखवते आणि तुम्हालाही बोलवत होती खायला. आता आम्ही निघालो आहे पुन्हा घरी, तर मस्त कारमध्येच खाता खाता घरी निघालो आहे आता आम्ही. तर चला इथंच आजच्या व्हिडिओचे एंड करू. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता भरपूर अशी शॉपिंग झाली आहे, तर आता यांना मावशीचं 1K झाले, तिथं सेलिब्रेशनला गेलो होतो, यानंतर रात्री सेलिब्रेशन होतं, तो व्हिडिओही तुम्हाला लवकर येईल. अजून माझी बहिणींचे ड्रेसही घेतले, तेही तुम्हाला बघायला भेटेल. तर चला इथंच आजच्या व्हिडिओचे एंड करते, तुम्हा सगळ्यांना बाय बाय.